दोन जेसीबीसह 5 वाहने केली जप्त। मुरुम उत्खनन प्रकरणी मोहाडी तहसीलदारांची कारवाई। मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असलेल्या तालुक्यातील डोकेपार पाचगाव येथे तहसीलदारांनी धार टाकून 2 जेसीबी, 1 टिप्पर आणि 2 ट्रॅक्टरवर जप्ती केली आहे। या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्यांची धाबे दणाणले आहे। मुंबई हावडा रेल्वेच्या नवीन ट्रकचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने तेथील कंत्राटदार स्थानिक लोकांशी संपर्क साधून सुरू असलेल्या कामावर स्वस्तात मुरुम टाकण्याचे काम त्यांना सोपवितात, त्यामुळे अवैध मुरुम उत्खनन तालुक्यात धडाक्यात सुरू आहेत। याची माहिती महसूल विभागाला प्राप्त होताच तालुक्यातील डोकेपार पाचगाव शिवारात महसूल पथकाने धाड टाकली। येथे मुरुमाचे अवैध उत्खनन करीत असलेल्या सतीश गबने व कुलेश रांगडाले राहणार पाचगाव यांच्या 2 जेसीबी, राजेश पटले यांच्या 1 टिप्पर, सेवक पटले व प्रकाश पटले यांचे 2 ट्रॅक्टरवर जप्त करून मोहाडी थाण्यात आणण्यात आले। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। या कारवाईत तहसीलदार दीपक कारडे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मोरेश्वर हुकरे, महसूल सहाय्यक चंद्रशेखर भोंगाडे, तलाठी वैभव जाधव, विकास कदम, कोतवाल चंद्रकुमार नंदनवार, चालक चंदू बावणे यांच्या चमूने सहभाग घेतला होता। लोकराज्य न्यूजकरिता रुपेश सपाटे, भंडारा। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा।